छत्रपती शिवाजी महाराज तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या या भूमीमध्ये सर्वांना माझं प्रथमतः विनम्र अभिवादन आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व अभिव्यता धारकांना माझा नमस्कार. तर मला वाटतं आज आठवडा झाला या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या प्रकारे उपोषणाला बसलेले जे माझे बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी मला या ठिकाणी आज एक सावित्रीची लेख म्हणून शिक्षण मंत्री साहेबांना दाद विचारायचा आहे. त्यासाठी मी स्वतः या ठिकाणी व्यक्त होणार आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना मी म्हणेन नमस्कार मंत्री साहेब. नमस्कार मंत्री साहेब असं हे उपोषणाला बसणं बरंय का? नमस्कार मंत्री साहेब असं हे उपोषणाला बसणं बरंय का? तुम्ही म्हणाले दोन टप्प्यात भरती होणार, हे खरंय का? सांगा हे खरंय का? कसा तरी पहिला टप्पा केला तुम्ही, कसा तरी पहिला टप्पा केला तुम्ही, त्यात अपात्र किती, रिक्त किती, गैरहजर किती, 2017 ही तीच स्थिती तर ही कंत्राटी भरती, असा हा विरोधाभास बराय का? सांगा ना मंत्री साहेब दुसरा टप्पा होणार हे खरंय का? सांगा ना मंत्री साहेब दुसरा टप्पा होणार हे खरंय का? एक सामान्य अभियोग्यता धारक आम्ही, एक सामान्य अभियोग्यता धारक आम्ही, शिक्षक पात्रता धारक आम्ही, तरीही नोकरीचा पत्ता नाही, आमच्या कुटुंबाला वाढीच नाही, असं बेरोजगारी चित्र महाराष्ट्रात बरंय का? सांगा ना मंत्री साहेब दुसरा टप्पा होणार हे खरंय का? कित्येक शाळांना आज शिक्षक नाही, कित्येक शाळांना आज शिक्षक नाही. कोण रंगवणार त्या शाळेच्या भिंती? कोण गिरवणार या चिमुकल्यांच्या पाठीवरती जर त्यांचा भाग्य विधाता बसला आज रस्त्यावरती येऊन पदव्यांचं गाठोडं हाती? सांगा मंत्री साहेब असं हे चित्र महाराष्ट्रात बरंय का? असं हे चित्र महाराष्ट्रात बरंय का? सांगा ना मंत्री साहेब दुसरा टप्पा होणार हे खरंय का? दुसरा टप्पा होणार हे खरंय का? लवकर घ्या निर्णय, लवकर घ्या निर्णय आणि द्या हक्क आम्हाला आमच्या खुर्चीचा. लवकर घ्या निर्णय आणि द्या हक्क आम्हाला खुर्चीचा, नाहीतर उद्या काय भरोसा तुमच्याच खुर्चीचा? आम्ही असं हे वागणं हे महाराष्ट्राला शोभणार आहे का? सांगा ना मंत्री साहेब दुसरा टप्पा होणार आहे का? दुसरा टप्पा होणार आहे का?